आज अनेक बैठका माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि आदित्यजी ठाकरे युवासेना प्रमुख यांनी घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये विभाग प्रमुखांची बैठकीमध्ये नेहमीप्रमाणे सामान्य शिवसैनिक सामान्य आपले नागरिक यांच्यापर्यंतही माहिती पोचावी आणि जागेच्याबद्दलचा काही इतर कुठल्याही गोष्टीबद्दल सुरक्षितता आहे व्यवस्था आहे ही सगळी करण्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली. आमची जी बैठक होती एक साधारणपणे शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या आणखीन खासदार त्याचबरोबर प्रथम तिच्या युनिट सदस्य अशांची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे यांनी बोलत असताना आज असा निर्णय झालेला आहे की आता दोन मोहिमा घेतल्या जाणार आहेत. एक म्हणजे दिवाळीच्या नंतर एक प्रथम तिची मोहीम घेतली जाणार आहे ज्याच्यात महिलांशी संवाद साधला जाईल आणि आत्ता म्हणजे 27 तारखेपासून घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून ते 3.5 शक्तिपीठं जी आहेत महाराष्ट्रातली मग त्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई आहे तुळजापूरची तुळजाभवानी आहे त्याचबरोबर सप्तशृंगी माता आहे आणि नांदेड माहूरच्या रेणुका माता आहेत या 3.5 शक्तिपीठांच्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणच्या ज्योती इकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्याला घेऊन येणार आहोत. बये दार उघड असं या मोहिमेचं नाव आहे. न्यायाचं विकासाचं विश्वासाचं त्याचबरोबर जनतेच्या प्रेमाचं सुरक्षिततेचं दार उघड अशा पद्धतीने माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये आई जगदंबेला प्रार्थना केली होती की बये दार उघड की जी इतिहासामध्ये सुद्धा अनेक वेळेला अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी साकडं देवीला अनेक भाविकांनी घातलेलं आहे तर तसं साकडं आम्ही देवीला घालणार आहोत दर्शन घेणार आहोत आणि या सगळ्याचं मार्गदर्शन आणि नियोजन आम्ही केलेलं आहे. 28 तारखेपासूनचा जो आमचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबर माविमच्या माजी अध्यक्ष ज्योती ठाकरे संगीता चव्हाण संगीता खोदान शर्मिला येवले त्याचबरोबर दीपा पाटील अशा अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आम्ही महिलांशी संवाद साधत असताना त्या त्या ठिकाणी काही मला शासकीय बैठकाही घेणं क्रमप्राप्त आहे की त्याच्यामध्ये भाविकांची असणारी व्यवस्था किंवा सुरक्षितता याच्याबद्दल देखील चर्चा होणार आहे. याखेरीज संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात बरीच चर्चा झाली त्याच्यामध्ये आमच्या काही उपनेतेही सगळ्याजणी सहभागी होत्या आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी विकासाचं आणि न्यायाचं दार उघडावं शक्ती कायदा यावा याच्यासाठी आमची बये दार उघड ही मोहीम आम्ही घेण्याचा निर्णय केलेला आहे. काही काळ शिवतीर्थ मिळण्यासाठी परवानगी मिळालेली आहे मात्र यानंतर ट्विट केलं आहे मनसेकडून की विचारांचा हा वारसा असतो मैदानाचा वारसा नसतो. नाही मुळामध्ये मैदानावरती तुम्ही काय बोलता याच्यातून विचारांचा वारसा ठरत असतो. तुम्ही स्वतः जर का कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत बसलात कधी या पक्षाबरोबर कधी त्या पक्षाबरोबर तर तो वारसा जो आहे तो वेगळा असतो. मुळामध्ये ज्यांनी स्वतःचा ध्वज देखील बदलला होता त्यांच्याबद्दल मी काही भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. PFIची कारवाई करण्यात आली पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारे लावण्यात आला. नाही मुळामध्ये यामध्ये काय जे चुकीच्या गोष्टी गृहविभागाला दिसलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती समोर येईल परंतु असे जर का नारे लावले जात असतील तर ते कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने समाजात विसंवाद पसरावा देश द्वेष वाढावा आणि आपले जे विरोधक आहेत शत्रू पक्ष आहेत शत्रू राष्ट्र आहेत त्यांना गैरफायदा घेता यावा याच्यासाठी अशी ही नतद्रष्टांची जी असते वारसा ते सगळा चालवला जातो असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यावरती गृहविभागाने योग्य ती कारवाई करावी असं आमची पण अपेक्षा आहे. शिंदेकडेकडून सांगण्यात आलेलं आहे की कालच्या निकालाची ऑर्डर कॉपी येऊ दे त्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात जायचं की नाही जायचा विचार करणार. प्रत्येकाला अभ्यासाला किती वेळ लागेल तो त्यांनी जरूर घ्यावा पण उत्तर मात्र योग्य शोधावं अशी आमची अपेक्षा आहे. ओके. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.